वाढत्या घरफोड्या, चेन स्नॅचिंग आणि गुन्हेगारी कारवायांमुळे मालेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. त्यातच नवी मुंबई बँक लॉकर दरोड्यामधलं सोनं मालेगावात विक्री झालं. एका सराफ कारागिराला नवी मुंबई पोलिसांच्या पथकानं मालेगावमधनं अटक केली. त्यामुळं मालेगावचे पोलीस करतात काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. संवेदनशील शहर म्हणून मालेगावची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. शहरात गेल्या 2 महिन्यापासून दिवसाढवळ्या चेन स्नेचिंग आणि वाढत्या गुन्हेगारी कारवाया यामुळे मालेगावची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. घरफोड्या रोखण्यात मालेगाव पोलिसांना सपशेल अपयश आलं. तर 2 दिवसापूर्वीच नवी मुंबईच्या पोलीस पथकानं मालेगावला येऊन नवी मुंबई बँक लॉकर दरोड्यातील सोनं खरेदी केलेल्या राजेंद्र बाग या सराफ कारागिरास अटक केल्यानं मालेगाव पोलिसांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा उघड झाली आहे. गंभीर दरोड्यातील सोन्याची मालेगावात विक्री झाली याची साधी कुणकुण देखील मालेगाव पोलिसांना लागत नसेल तर मालेगाव पोलीस करतायत तरी काय असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. मालेगाव शहराच्या एकूणच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मुंबईचा जो आरोपी आहे तो मालेगावात येऊन सोनं विकून जातो आणि मुंबई पोलीस मालेगावच्या सोनाराला घेऊन मुंबईला जातात. यावरनं स्पष्ट होतं की मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार आणि चोरी करणाऱ्यांचं मोठं रॅकेट मालेगावात आज रोजी कार्यरत आहे. मंगळसूत्र चोरण्याचे प्रकार मालेगाव शहरामध्ये दिवसाढवळ्या व्हायला लागले. सावतानगरमध्ये सुद्धा चोरीचे प्रकार झाले. वर्धमान नगरमध्ये स्नेन चॅकिंगचे प्रकार होत आहेत. रात्रीची गस्त घातलीच जात नाही. म्हणजे हा जो प्रकार आहे याला कोणत्या प्रकाराने पोलीस प्रशासन लक्ष देतं याचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले. याआधीही मालेगावात गंभीर गुन्ह्यातील आरोपींचं वास्तव्य असल्याचं उघड झालंय. कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी अशी ख्याती असणारे हर्ष पोद्दार सारखे अप्पर पोलीस अधीक्षक असतानाही मालेगाव पोलिसांच्या कामाबाबत मालेगावकर आज नाराज आहेत. या सगळ्यात लवकरच बदल करत मालेगाव पोलिसांची कार्यक्षमता वाढावी यासाठी 3-सूत्री कार्यक्रम आखण्यात येणार आहे. एक एक इंसिडेंट जो हो रहे हैं उनका डेली रिव्ह्यू लेना सीनियर ऑफिसर्स मतलब DYSP एडिशनल SP और SP सर खुद इसमें लगे हुए हैं. और जो तीसरा भाग वो है जो पुलिस ऑफिसर या फिर कर्मचारी दिखते हैं अपने ड्यूटी को नॉन सीरियसली लेते हुए या फिर जिनके नियत में खोट रहती है अपने अपनी ड्यूटी करते हुए उनके खिलाफ कड़क से कड़क कार्रवाई की जा रही है. गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपाययोजना करत असले तरी पुढील काळात अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्याचं आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याचं मोठं आव्हान आहे. तसं झालं तरच मालेगाव पोलिसांची कार्यक्षमता वाढणार आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड.